शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोद्या प्रशाला अहमदनगर इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 90 मसावी व लसावी भाग 2 निर्मिती सौ बेरड आज्ञा। नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 90 मसावी व लसावी यातील लसावी हा घटक आपण पाहणार आहोत। मागील पाठामध्ये आपण मसावी कसा काढायचा आहे त्याचा अभ्यास केलेला आहे। आता या पाठामध्ये आपल्याला लसावी काढायचा आहे, तर प्रथम एक उदाहरण घेतले आहे, पहा 9 आणि 15 यांचा लसावी काढायचा आहे। तर मग लसावीचा अर्थ तुम्हाला मी सांगितलेला आहे की लघुत्तम सामायिक विभाज्य, म्हणजे लहान सामायिक विभाज्य आपल्याला निवडायचा आहे आणि तोच त्यांचा लसावी आहे। मग एखाद्या संख्येचा लसावी काढायचा म्हणजे पहा, तर त्या संख्येनी विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहायच्या आहेत आणि त्या संख्येतील लहान विभाज्य निवडायचा आणि तोच त्यांचा लसावी असतो। मग आता विभाज्य संख्या लिहायची म्हणजे काय, तर थोडक्यात त्या संख्येचा पाढा लिहायचा आहे। म्हणजे या 9 ने ज्या ज्या संख्यांना भाग जातोय त्या संख्या लिहायची आहेत। मग पाढ्यामध्ये क्रमवार विभाज्य संख्या असतात, या ठिकाणी तुम्हाला 9 चा पाढा येतच असेल। चला 9 चा पाढा आपण लिहूया। पहा 9 एक 9, 9 दुणे 18, 9 त्रि 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90। मग तुम्ही म्हणाल फक्त 10 पर्यंतच लिहायचं आहे का, तर नाही, पुढेही तुम्ही पाढा वाढवू शकता। पहा मग आता आपण 15 ने विभाज्य संख्या लिहूया, म्हणजे थोडक्यात 15 चा पाढा या ठिकाणी लिहायचा आहे। 15 एक 15, 15 दुणे 30, 15 3 45, 15 चौक 60, 15 5 75, 15 6 90। पुढेही आपण पाढा वाढवू शकतो, पण आपल्याला लसावी काढताना लहानच विभाज्य आपल्याला निवडायचा असतो। मग पहिली संख्या मिळाली तरी पुढे पाढा वाढवण्याची गरज नसते। मग पहा आता या ठिकाणी आपल्याला सामायिक विभाज्य कोणते आहेत ते निवड, कोणत्या संख्या सारख्या आहेत पहा बरं या ठिकाणी। पहा 45 आणि 45, आणखी 90। पहा मग सामायिक विभाज्य संख्या 2 आपल्याला मिळाल्या, 45 आणि 90। मग मला सांगा या दोघांमधली लहान, मग पहा लहान आहे, लहान सामायिक विभाज्य निवडायचं आहे, मग लहान कोण आहे, तर 45। मग ही 45 हाच यांचा लसावी आहे। मग लसावी याला 45। पहा मग या ठिकाणी आपण काय केले की 9 ने विभाज्य संख्या लिहिल्या, म्हणजे 9 या संख्येने ज्या ज्या संख्यांना भाग जातोय त्या संख्या लिहिल्या, थोडक्यात 9 या संख्येचा पाढा आपण लिहिला। आणि जोपर्यंत आपल्याला सामायिक विभाज्य सापडत नाही तोपर्यंत पुढे आपण पाढा वाढवू शकतो, पण या ठिकाणी मला 2 सामायिक विभाज्य मिळाले त्यामुळे पुढे मी पाढा वाढवलेला नाही। मग पहा 45 आणि 90 यामध्ये लहान 45 आहे म्हणून लसावी आला 45। आता यातील दुसरे उदाहरण आपण पाहूया। पहा 8 आणि 11 यांचा लसावी काढायचा आहे। तर पहा 8 ने विभाज्य संख्या या ठिकाणी लिहायच्या आहेत, म्हणजेच 8 चा पाढा या ठिकाणी लिहायचा आहे। चला म्हणा 8 चा पाढा, 8 एक 8, 8 दुणे 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80। आपण 80 पर्यंतच पाढा लिहिलेला आहे, पुढे पाढा वाढवायची गरज पडली तर आपण पुढे वाढवणार आहोत। आता 11 ने विभाज्य संख्या लिहायची आहेत। मग आता 11 चा पाढा सर्वात सोपा आहे, 11 एक 11, 11 2 22, 11 3 33, 11 चौक 44, 11 5 55, 11 6 66, 11 7 77,
अकरा आठे अठ्याऐंशी, अकरा नवे नव्याण्णव, अकरा दहा एकशे दहा. पहा पुढे आपण पाढा वाढवू शकतो. पण आता जर आपण या दोन संख्यांच्या विभाज्य संख्या जर पाहिल्या तर आपल्याला विभाज्य संख्या मिळत नाही, म्हणून लहान संख्या आहे आठ. मग आठने विभाज्य संख्या आपण वाढवूयात, तर आठ दहे ऐंशी होतात. मग आठ अकरा म्हणजे आठ गुणिले अकरा अठ्याऐंशी, आणि आठ गुणिले बारा शहाण्णव. तर या ठिकाणी आपण पाढा वाढवलेला आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी पहा शोधा सामायिक विभाज्य आपल्याला मिळत आहेत का, तर मिळत आहेत सामायिक विभाज्य. पहा कोणता सामायिक विभाज्य या ठिकाणी मिळत आहे, हा पहा अठ्याऐंशी. पहा मग आपल्याला एक सामायिक विभाज्य या ठिकाणी मिळालेला आहे. मग या ठिकाणी सामायिक विभाज्य लिहिला आपण अठ्याऐंशी. मग पुढे जरी आपण पाढा वाढवला तरी आपल्याला लसावी लिहिताना लहानच संख्या प्रथम लिहावी लागते, आणि तोच त्यांचा लसावी असतो. म्हणजे या ठिकाणी आपण एक लसावी शोधला तरी चालतो. मग यांचा लसावी आला अठ्याऐंशी. मग या ठिकाणी तुम्हाला लसावी कसा काढायचा हे लक्षात आलेलं असेल की दिलेल्या संख्याच्या विभाज्य संख्या शोधायच्या. जर सामायिक विभाज्य मिळाला नाही तर विभाज्य संख्या पुढे वाढवायच्या, आणि सामायिक विभाज्य निवडून त्यातला जो लहान विभाज्य आहे तो त्यांचा लसावी असतो. मग या ठिकाणी एकच संख्या आहे, मग तीच संख्या यांचा लसावी होईल. मग या ठिकाणी तुम्हाला लसावी कसा काढतात हे लक्षात आलेलं असेल. या प्रकरणामध्ये आपण मसावी आणि लसावी कसा काढतात हे लक्षात आलेलं असेल. हा व्हिडिओ पाहून पाठातील सराव संच तुम्ही सोडवायचा आहे. धन्यवाद.